हरिओम, मी मिलन सिंह चव्हाण, कराड पिंपरी उपासना केंद्र। मला जसं आपल्या बापू वक्ताना जसे अनुभव येतात तसाच मलासुद्धा एक अनुभव आलेला आहे, तो आज मी इथे सांगणार आहे। तर माझा अनुभव आहे तो माझ्याविषयी, वैयक्तिक माझ्या मेडिकल विषय आहे। तर सर्वसाधारण मी आता तुमच्यासमोर आहे, माझ्या डोळ्याची जी चित्रफिती तुम्हाला दिसत आहे ती आता चांगल्या पद्धतीची आहेत। कोरोनाच्या कालावधीमध्ये असाच एक माझ्या प्रसंग आला होता 2021 रोजी मार्चमध्ये। तर त्यामध्ये काय झालेलं होतं की सर्वसाधारण डॉक्टरांनी मला सगळ्या टेस्ट करायला सांगितलेल्या होत्या का, तर यामध्ये कसं झालं होतं, डोळ्यामध्ये माझ्या तिळेपणा आला होता। सर्वसाधारण जे रेग्युलर डोळे आत्ता माझे दिसत आहेत याच्याहीपेक्षा विचित्र डोळे झाले होते। तसंच आमच्या ऑफिसच्या साहेबांना पण मी हे बोलणं केल्यानंतर, ते मेडिकल वैद्यकीय अधिकारी असल्यामुळं त्यांनी मला, कराडातले राजगुरू डॉक्टर म्हणून आहेत, हे स्पेशलिस्ट आहेत डोळ्याचे, तर त्यांच्यासाठी तिकडे मी गेलो, त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केली। तर त्यांनी सांगितलं डोळ्यामध्ये असा काही कुठलाही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला ड्रॉप्स देतो, ड्रॉप्स घातले तर त्याची त्यामध्ये काही सुधारणा अशी काही झालीच नाही। मग त्यांनी काही केले की 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, आमचे साहेब तरी म्हणले बाबा तुझ्या डोळ्याचा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम मला वाटतो आहे। आणि त्याच दरम्यान कसं झालं होतं की कोरोना हा होताच, त्याचबरोबर म्युकर मायक्रोसिस हा एक रोग आला होता डोळ्यांचा, त्याच्यामुळं आमच्या साहेबांच्या बरोबर आमच्या घरातल्यांनासुद्धा त्याची भीती मोठी होती की बाबा याचा डोळा एवढा दिवसेंदिवस एकच डोळा फार मोठा होत चालला होता, असं नाही की तो कमी जास्त होत आहे असं पण नाही, असं आमची जी वाढ भरपूर चालली होती। म्हणून आमच्या साहेबांनी काही केलं की दुसरे डॉक्टर आपण हे करूया म्हणून सांगितलं। मग दुसरे डॉक्टरांना बिचकर म्हणून डॉक्टर आहेत, ते सुद्धा डोळ्याचे फेमस डॉक्टर कराडमधील आहेत, तर त्यांनी काय केलं की बाबा तुझ्या डोळ्यामध्ये तरी कुठला प्रॉब्लेम नाही मला वाटत, पण डोळा हा मोठा का झाला आहे हे मीच आश्चर्यचकित करतो आहे की तुझ्या डोळ्यामध्ये इतर कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, मी सगळं चेक केलेलं आहे, पण डोळा मोठा होण्यामागचं कारण त्यांनाही सापडलं नाही। तर त्यासाठी त्यांनी मला सांगितलं की 2-3 MRI करा तुम्ही डोळ्याचा, म्हणजे आपल्याला काय ते निदान स्पष्ट होईल। त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटनुसार मी पुन्हा MRI केला। MRI केल्यानंतर त्यावेळेची परिस्थिती माझी अशी होती की ते MRI चे पैसे कोणी घालायचे, त्यावेळेस तर पैसे मी आणलेले नव्हते बरोबर। अशावेळी बापूंनी सांगितलं बाबा हे पैशाची कसे नियोजन करायचे, तर बापूंनी त्यासाठी आमच्या साहेबांना बुद्धी दिलेली होती ऑलरेडीच, त्यांनी त्याची नंबर वगैरे लावलेला होता, सगळं केलं होतं, पैशाची काळजीसुद्धा त्यांनी घेतलेली होती, म्हणजे बापूंनी ती माझी व्यवस्था केली होती। MRI चे रिपोर्ट 2 तासानंतर मिळाले, त्याच्यानंतर लगेच अपॉइंटमेंट मला बिचकर डॉक्टरांची मिळाली होती। साहेबच आमचे डॉक्टर असल्यामुळं मला तिथलं त्यांनी अपॉइंटमेंट लगेच करून दिलेली होती। त्यानंतर मी त्यांच्याकडे ते रिपोर्ट घेऊन गेलो, तर रिपोर्ट घेऊन गेल्यानंतर त्यांनी रिपोर्ट बघितले, तर रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नव्हता। ते काय म्हणले की हा मी सांगितलेला निदान बरोबर होतं की तुझ्या डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष नाही। त्यावेळीची माझी सर्वसाधारण डोळ्याची परिस्थिती बघितली तर अशा पद्धतीची होती, यामध्ये बघितलं तर याच्याहीपेक्षा माझा एक डोळा जो डावा डोळा दिसतोय तो मोठा आणि एक डोळा आता नॉर्मल होता, अशा प्रकारची माझी परिस्थिती होती आणि तो दिवसेंदिवस वाढतच होता। मग त्यांनी सजेशन केलं की अजून आपण दुसऱ्या डॉक्टरांचा शिफारस घेऊया की यामध्ये मला तरी अजून काय तुझं तथ्य काही जाणवणार, निदान काय लागेना झालं आहे, तर तुला कुठल्या सर्दीचा वगैरे त्रास असेल तर नाकामध्ये किंवा कानामध्ये काही सर्दी साठल्यामुळे हा विषय होतो आहे का बघूया आपण, असं म्हणून त्यांनी दुसऱ्या डॉक्टरची मला, जे कराडामध्ये नामांकित डॉक्टर आहेत करंबळेकर म्हणून, सर्दी कान नका घसावरती आहेत, त्यांच्याकडे पाठवलं। त्यांनीही सगळं चेक केलं, त्यांनी म्हणले एंडोस्कॉपी करायला पाहिजे साहेब आपल्याला। आता एंडोस्कॉपीसाठी येणारा तो खर्च पण माझ्याकडे त्यावेळेस नव्हता, ऑलरेडी सकाळी तरी मी साहेबांच्याकडून पैसे घेतलेले होते, तर इमर्जन्सी मी तिथूनच आमच्या साहेबांना फोन केला, बापूंना तरी हाक दिलेलीच होती की बाप हे चाललं आहे ते मला काय कळलं ना, दिवसात 2-3 डॉक्टर असं माझं शेड्यूल रोजच चाललेलं होतं, तिकडून साहेब आमचे सांगणार या डॉक्टरांच्याकडे जा, मी त्या डॉक्टरांच्याकडे जायचो, तिथले स्पेशलिस्ट कसे की साहेबांच्या ओळखीचे असल्यामुळं मला पटकन नंबर देणे वगैरे ह्या गोष्टी बापू करून घेत होता माझ्याकडं। तिथं गेल्यानंतर ते म्हणले लगेच एंडोस्कॉपी करायला पाहिजे, त्यासाठी लागणारे पैसे पण माझ्या नव्हते। साहेबांनी तिथूनच फोन केला, बापूला म्हणणार हे काय मला काय यातनं काय सुधारणं झाली अशा पद्धतीने माझी परिस्थिती झालेली आहे, तर साहेबांचा फोन आला की तिथं पैशाची काही काळजी करू नको तू, आणि तू तुझी फक्त काय ट्रीटमेंट आहे ती पूर्ण करून घे, कारण थोडंसं मला पण जरा जो आता डोळ्याचा नवीन रोग आलेला आहे म्युकर मायक्रोसिस हा जाणवतो आहे तुला असं मला वाटतं वैयक्तिक, ते सुद्धा डॉक्टर असल्यामुळं। मग त्यांनी सुद्धा इंडोस्कॉपी केली, त्याचे खर्चाचे काय मी बघितलंच नाही, बापू आणि आमच्या साहेबांनी काय असेल ते बघून घेतले त्या पद्धतीनं। त्याचनंतर पुढं त्यांनी सगळे रिपोर्ट बघितले, सगळे केले, त्यांनी 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे त्यामध्ये बदल नाही, ते सुद्धा म्हणले सर तुमचे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, कुठल्याही प्रकारे तुमच्या नाकामध्ये कानामध्ये किंवा डोळ्यामध्ये कुठेही सर्दी साठलेली नाही किंवा काय नाही, नॉर्मल तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। तर इकडं मी मित्रमंडळी वगैरे सगळ्यांच्यात भेटायचो, तर मला अशी भीती वाटायची की अरे बाबा हे काय झाले वेगळंच,
आणि मायक्रोसिस त्या कालावधीत एवढं मोठं चाललं होतं प्रकरण की घरातल्यांच्यापासून आम्ही सगळी काळजीमध्ये होतो. बापूंना फक्त एवढंच म्हटलं, बापूराय काय असेल ते असेल, फक्त यातून मला तू सुखरूपपणे बाहेर काढ. आणि बापूंची उदी मात्र मी रोज डोळ्याला लावायचं चालू केलेलंच होतं, पहिल्यापासूनच चालू होतं. मला 108% गॅरंटी होती की बापू यातून मला निश्चित बाहेर काढणार. हळूहळू तिन्ही चौघा आणि चारही डॉक्टरांचं हे केल्यानंतर मी पुन्हा काय केलं की त्यामध्ये सुधारणा होईना म्हणून एक्सरे काढायचं ठरवलं. परत तिसरे डॉक्टर, चौथे डॉक्टर रेफर केले की बाबा तुम्ही एक्सरे काढून मागून चेक करा एकदा परत एकदा. पण एक्सरे जरी काढले तर एक्सरेमध्ये पण कुठल्याही प्रकारे अडचण नव्हती. त्याचबरोबर कसं झालं की एक्सरे काढला, इतर MRI चे रिपोर्ट झाले, सगळे झाले, पण डोळ्यामध्ये कुठल्याही प्रकारे फरक पडला नव्हता, तो वाढत होता. मग सगळेजण बघताना असं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. बापूंची उदी हे कच की बापूंची उदी आणि इकडे साहेबसुद्धा किंवा इतर मित्र मला म्हणायचे की बाबा हे तुझं काहीतरी अटॅकचं किंवा कुठलं तरी पुढची स्टेज दिसते आहे. तर मी म्हणायचं अरे बापू आहेत माझ्याबरोबर, त्यामुळे मला तसलं काही मला व्याधी कुठल्या प्रकारची नाही आहे मला अजून आणि नसणार आहे. बापू आहेत माझ्यासमोर 108%. आणि उदी लावायला चालू केली, पुन्हा एकदा मी पुन्हा पुन्हा तेच उदी लावायला चालू केली. अशा पद्धतीने मी उदी सारखी डोळ्याला लावायला चालू केली. आज डोळ्याची माझी परिस्थिती आहे ती नॉर्मल आहे. हे सगळं बापूंच्या कृपेमुळे झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.